राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष माननीय सुनील पाया, कराड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष माननीय देवरादादा, आणि सर्व आपण या ठिकाणी आमदार साहेबांच्या आणि पवार साहेबांच्या प्रेमकंडाने म्हणलो. खरं आता उद्याची निवडणूक, आज हा जनसमुदाय बघितल्यानंतर आपल्याला काय वाटतं, त्यापेक्षा आपण काय केलं पाहिजे. विशेषतः या ठिकाणी आता मगाशी लालासाहेबांनी सांगितलं मांडवेकरांनी, त्याप्रमाणे या ठिकाणी मोबाईलचा आणि निनिळा अफवा पसरवल्या जातील, तर त्याच्यापेक्षा आपण सावध राहून या ठिकाणी कैलासवासी यशवंतराव चव्हाण साहेबांचा हा मतदारसंघ आणि सातारची भूमी आपण पवार साहेबांच्या पाठीमागून उभं करून या ठिकाणी आपण उद्याच्या 21 तारखेला मतदान करून 24 तारखेला गुलाल द्यायचं. शेवट हे सर्व करत असताना आपल्याला प्रत्येक गावात गेलं पाहिजे, प्रत्येक गावात आपल्या कार्यकर्त्यांना सांगितलं पाहिजे, आणि त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा घड्या कराड दक्षिणमध्ये या ठिकाणी हाताचं चिन्ह येणार, त्याचाही या ठिकाणी शुभारंभ म्हणा. पलीकडे शिवाजी स्टेडियम आहे, समोर विनोदांचं स्मारक आहे, आणि त्या दृष्टिकोनातून या ठिकाणी संपूर्ण सातारा जिल्हा आणि कराड तालुका या ठिकाणी गोळा झालेला आहे, आणि हीच आपण उद्याची शिदोरी सर्वांनी घेऊया. आणि हा कराड उत्तर किंवा सातारा जिल्हा हा कैलासवासी यशवंतराव चव्हाण साहेबांचा जिल्हा आणि पवार साहेबांचा जिल्हा, हे सर्व महाराष्ट्राला दाखवून दिलेलं दाखवा, एवढंच या ठिकाणी आपल्याला विनंती करतो. या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय राष्ट्र. यानंतर माननीय अजितराव पाटील चिखलीकर आप्पा आपलं मनोगत व्यक्त करतील. कैलासवासी आदरणीय यशवंतरावजी चव्हाण, कैलासवासी आदरणीय आनंदरावजी चव्हाण, कैलासवासी आदरणीय पी डी पाटील साहेब, कैलासवासी आदरणीय प्रेमलाताई चव्हाण, कैलासवासी आदरणीय आबासाहेब पार्लेकर, या सर्वांना मी अभिवादन करतो. कारण तरुण पिढीला माहीतच नाही हे कोण होते, आणि आता ज्यांचा आपण अर्ज भरला ते कराड उत्तरचे लोकप्रिय आमदार, सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन, सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक आदरणीय बाळासाहेब पाटील या कार्यक्रमाला मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित असलेले महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि भारताचे पंतप्रधान कार्यालयाचे माजी राज्यमंत्री, या विभागाचे माजी खासदार आणि राज्यसभेचे माजी खासदार, विधान परिषदेचे माजी खासदार आदरणीय पृथ्वीराज चव्हाण बाबा, आणि ज्यांनी आपलं आयुष्य शासकीय सेवेत व्यतीत केलं, परंतु एक समाजाची नाळ असते ते तुटता कामा नये, ते आदरणीय सिक्कीमचे माजी राज्यपाल, या विभागाचे माजी खासदार आणि या विभागातील सुपुत्र आदरणीय श्रीनिवास पाटील साहेब. कार्यक्रमाला सर्व राष्ट्रवादीचे कोरेगाव सातारा कुशेसावळी भाग त्या परिसरातले स्टेजवरचे सर्व मान्यवर आणि खऱ्या अर्थानं आपण बंधू आणि भगिनी. मला 5 मिनिटाचा वेळ दिलाय, कारण आम्ही निम्म पार्टनर आहे. आमचे कुरुस्वामी आल्यामुळे तुम्ही म्हणाल की ही एकटेच आलेत, आमची इन्फंट्री आहे, त्यामुळे तुम्ही काळजी करा. तिथं कुरुस्वामी तिथं आम्ही आहे. काय गेले असले आले असले त्याचे काय वजाबाकी शून्य करून टाकायचे, आपल्याला काय तरी चिंता करायची. पण आज देश सगळ्या वेगळ्या परिस्थितीतून जात आहे. आपण जर आज मंत्रालयात गेलं तर ज्या शेतकऱ्याचा मुलगा पहिल्या प्रथम
यशवंतरावजी चव्हाण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले, बाळासाहेब देसाई झाले, राजाराम बापू झाले, दादासाहेब जगताप झाले, यशवंतरावजी मोहिते झाले, ही बहुजन समाजाची माणसं ज्याला कारभार हाकत होती त्याला बांधावलं कळत होत, त्याला विहिरीतलं कळत होत, त्याला रताळातलं कळत होत, उसातलं कळत होत. आणि आज तुम्ही कुठे गेला नावं सुद्धा माहित नाही. निवासाहेब सहाव्या मजल्या गेलं फडणवीस, बाजूला धक्का लागला जोशी, डाव्या बाजूला लागला बापट, पुढं वाढलं महाजनानं, डोक्यात मारलं गडकरीनं. काय केलं का आपलं? आणि पुढे आपली साहेब आले, साहेब आले. काय संबंध ह्याचा बाळ ठाकरेचा नातू? मी आता मुख्यमंत्री, तुमच्या बापाची पेड आहे मी तर मुख्यमंत्री म्हणून. तुमचं योगदान काय फडणवीस साहेब? तुमचं या महाराष्ट्राला योगदान काय? तुम्ही महाराष्ट्र वेगवेगळा विदर्भ मागितला, मग तुम्हाला आम्ही मतदान का करायचं? त्या यशवंतरावजी चव्हाणांनी अखंड महाराष्ट्र केला, त्यांच्या पाठीत खाजीर कुपजून जर तुम्ही वेगळ्या विदर्भाची मागणी करत असाल तर आम्ही ही कराडकर मंडळी तुमच्या दारात येणार नाही. आपल्याला काय पाहिजे? ही बहुजन समाजातली माणसं, श्रीनिवास साहेब जर सिक्कीमला होते त्यांचं लक्ष माझ्या पाटण तालुक्यात आहे, माझ्या कराड तालुक्यात आहे, माझ्या कोरेगाव तालुक्यातल्या माणसांना, सातारा तालुक्यातल्या माणसं, त्यांचं मन तिथं रमलं नाही. एक निष्ठावान पाई आयएस अधिकारी तरी सुद्धा त्यांनी या वयात पक्षाचा आदेश मानला. ते आमच्या गाळ्यात घोंगडे येत होत पण गोंगड नाही. परंतु खऱ्या अर्थानं पृथ्वीराज चव्हाण आज देशाचे पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री कालावासी यशवंतजी चव्हाण नंतर आपल्याला एक तिथं पायरी होती चढायला. साऊथ ब्लॉक मध्ये काम करणारा कैलासवासी प्रेमताई चव्हाणांचा सुपुत्र. परंतु तो पक्षाचा आदेश आहे आपल्याला. आता तुम्हाला वाटल्यासारखी टीव्हीत बघितलं की हा गेला तो गेला, रात्री बायको म्हणती त्याला झोपलाय, उद्या सकाळी कुठं आहे ते सांग. कारण आपल्या कार्यकर्त्या झाला, नेता कुठे बी जातो, कारण आपण पाच वर्षी एकमेकाला धक्का दिलेला असते ती ती नेस्त कार्यकर्त्या. म्हणून मी स्टेजवरचा नाही सांगतो आणि तुम्हालाही सांगतो, आज एवढी मोठी सभा भरली, बाळासाहेब पाटील आपण पीडी साहेबांचा वारसा चालवला, सुसंस्कृतपणा. मी नेहमी बाबाला सांगतो की एवढे साखर कारखाने अडचणीत आले पण आमच्या बाळासाहेबांनी आदरणीय यशवंतरावजी चव्हाणांचा जो फोटो आहे, पीडी साहेबांचा फोटो आहे, त्याला काळीबा फाटल्याचं काम केलं. आणि बाबा तिथं तर आघाडी राज्याचे मुख्यमंत्री होते, जे म्हणत असतील हंगरवाडी धनगरवाडी बानुडे पुन्हा आलं स्टेडियम ते म्हणते आपली डबडी. कालपर्यंत बाळासाहेबांच्या गाडी दोन फिरत होत, एक आमच्यात होत. आणि चीड येते किती लिहायची, त्याका आमचंच गाव लाभाली ठेवून दाखवून आम्हाला चीड येते. माणसं बाळासाहेब देसाई पाटील बघा, श्रीनिवास साहेब बघा, पृथ्वीराज चव्हाण केंद्रात मंत्री होते, महाराष्ट्रात मुख्यमंत्री होते, फडणी चाळते हे काही कुठं गावते का? या बापाला मी घालणार नाही. पृथ्वीराज चव्हाण न बोलता इंटेलिजन, पृथ्वीराज चव्हाण साखर कट्ट्याचा चेअरमन नाही, पिठाची गिरणी नाही, लो फोडली निष्ठा. आणि निष्ठेच्या जीवा पंतप्रधान कार्यालयाचं राज्यमंत्री, राज्याचा मुख्यमंत्री या कराड तालुक्याचा सुपुत्र. आपली माणसं म्हणतात फडणवीसने लई काम केलं, त्याच्या बापानं धोम धरल बांधलं, का मोदीच्या वडिलांना भूमिपूजन केलं कोणी, आपल्यालाच इटवा दाखवलं. लक्षले आहे आपल्याकडे आहे की दबडा छाप सगळी. म्हणून तुम्हाला माझी विनंती आहे, ही विनोदाचं भाषण नाही, आमच्या बाबाला आवडत नाही. आता बाबा जर असं म्हटलं त्याचे फडणी साहेब असे माणसामधील खाली बसतील
केलंय मी ते केलंय ज्याला त्याला ज्याला त्याचा हिशेब दिले ते केला केलंय मी कोण तरी अरे केलंय रे कोल्हापूरचा हेड्या टोलला केव थांबलेला धर बैल धर दावणीला लाव दावणीत खाल्ले दावणी लागले शिकूट कापणे मागल्या लाईनला सोडले मला सांगा शकतो का बाबा ही ग्रामीण भागाची मदत पटती नव्हती शिकूट कापला म्हणजे बाबा त्याला 10 रुपये जर 1 रुपया मला सांगा वसंत दादांच्या नेतृत्वाखाली असेल चव्हाण साहेबांच्या नेतृत्वाखाली असेल शरदरावजी पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली असेल विजय सिंग मोहिते पाणीला माणी लावून बसत होते आता अनाजी पंताच्या दुसऱ्या लाईनला बसते क्रिया आमचं विके पाटील केले पडलीसला एक पीए कमी होता ते झाला बाबाने बाबाला आम्ही सांगतोय आहोत की जात आठवत बाबा म्हणले की पहिल्यापासून त्यांचा आत्म घटले हे असल्या माणसांचं आपण जर नेतृत्व स्वीकारलं मग तुम्हाला मी तरुणाला माझी नम्रतेची विनंती सांगतो आपल्याला तुम्ही कितीही सांगा 77 साली पाटील साहेब अशीच परिस्थिती होती कुणी नव्हतं पण 77-78 साली वसंतरावांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस आणि इंदिरा काँग्रेस पक्षाचं राज्य सत्तेवर आलो आणि तीच भूमिका शरद पवारांचं वय किती 80 तुम्ही उठताय 8 वाजता ते 8 वाजता 2 गावं करून निघून गेले त्याची जरा जाळ पाळगा त्याची जाळ पाळवी त्याला काय मागायचं नाही काही मागायचं नाही त्याला म्हणून तुमच्यासाठी धडपडतोय जर एकदा पण हातातलं गेला शरद पवार सरकारला नोटीस पाठवली आज आमचा चिदंबरम शिवकुमार आत आहे बाबाला तुला बाबा सांगित होते मला मी नोटीस येण्याची शक्यता म्हणजे यांना आतल्या अंगाने भावाला बघतात परंतु तुमच्या जीवावर ही 3 माणसं निवडून येणार आहे आणि चव्हाण साहेबांच्या मातीत हे कधीही खपून घेतलं जाणार नाही म्हणून आपणाला सर्वांना नम्र विनंती आहे ज्या चव्हाण साहेबांनी RSS प्रणालीला विरोध केला ज्या चव्हाण साहेबांनी भाजप तिथं कधीच येऊन दिलं नाही पण ज्याने काँग्रेस पक्षाच्या नावावर सत्ता मिळवली पैसे मिळवले त्याच माणसाला बस्ती आली आणि त्याच आपल्या विरोधात गेलेत म्हणून सर्वांना माझी नम्रतेची विनंती आहे तुमचं आमचं बांधावलं भांडण असेल पण तुमचं आमचं बांधावलं भांडण राज्यावर काढू नका देशावर काढू नका एवढीच मी आपल्याला प्रार्थना करतो आणि मी विशेषतः लालासाहेब पवार तुमचं मी अभिनंदन करतो है तो कुछ भी शेर तो बचे है आणि बाबा मी तुम्हाला काय सांगू हम जान भी देंगे कुर्बान करेंगे लेकिन काँग्रेस और राष्ट्रवादी को जिताएंगे धन्यवाद जय हिंद जय महाराज यानंतर सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष आणि सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सन्माननीय सुनीलजी माने आपलं मनोगत व्यक्त करतात आपल्या सर्वांचे नेते कर उत्तरचे लोकप्रिय आमदार सन्माननीय बाळासाहेब पाटील यांचा अर्ज दाखल करण्यासाठी उपस्थित या राज्याचे माजी मुख्यमंत्री आदरणीय बाबा या जिल्ह्याचे बाबी खासदार सन्माननीय श्रीनिवास पाटील साहेब ज्यांचा अर्ज दाखल केला ते सन्माननीय बाळासाहेब पाटील मंचकावर उपस्थित लालासाहेबांना चंदाप्पा मानसिंगराव दबाळे देवराज पाटील वैमतपूरचे नगराध्यक्ष त्यांचे सर्व सहकारी जिल्हा परिषद मध्ये जिल्हा परिषदचे सदस्य पंचायत समिती सदस्य सह्याद्री कारखान्याचे सर्व संचालक आपण सर्व उपस्थित बंधू भगिनी पत्रकार बंधू
सकाळी स्वर्गीय चव्हाण साहेबांच्या समाधीला अभिवादन केलं, त्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला. स्वर्गीय चव्हाण साहेबांनी हा महाराष्ट्राचा मंगल कलश निर्माण केला. या मातीमध्ये तुम्ही आम्ही काही लोक भाजपच्या विचाराच झेंडा ठाण्या घेतोय, त्या लोकांना चव्हाण साहेबांच नाव सांगायचा अधिकार नाही. या ठिकाणी बाबा अजून भाजप सेनेची युती झाली नाही, त्या ठिकाणी ईडी काय जरा मागती त्यांना. राजकारणामध्ये आदरणीय पंडित नेहरू साहेब होते, लालबहादूर शास्त्री होते, इंदिरा गांधी होत्या, अटल बिहारी साहेब होते, मनमोहन सिंग साहेब होते. ही लोकशाही जिवंत राहिली पाहिजे, लोकांच्या मताचा आदर केला पाहिजे. परंतु या 5 वर्षांमध्ये या लोकशाहीमध्ये ईडी असेल, रिझर्व्ह बँक असेल, त्या सर्व गोष्टीला त्या ठिकाणी फाटा देऊन राजकारणामध्ये त्यांचा वापर करण्याचे भाग सुरू आहे. मी जिल्हा बँकेमध्ये काम करतोय, मी जिल्हा बँकेचा संचालक आहे. बाबा मी काल माहितीच्या अधिकाऱ्यामध्ये माहिती मागितली, ज्या वेळेला अहमदाबाद बँकेचे संचालक सन्माननीय या देशाचे गृहमंत्री अमित महित शहा त्या बँकेच्या त्या काळात ठेवी होत्या 2000 कोटी रुपये आणि त्या बँकेमध्ये 900 कोटी रुपये जमा झाले, हे कसे काय? सुरत असेल, बडोदरा असेल, या गुजरातमध्ये जवळपास जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये 3500 कोटी रुपये नोटाबंदीच्या काळामध्ये त्या ठिकाणी जमा झाले. आणि ज्या चव्हाण साहेबांनी बँक निर्माण केली त्या बँकेमध्ये 300-400 कोटी रुपये जमा झाले, चौकशा सुरू केल्या, इन्कम टॅक्स आलं, ईडी आलं, त्यांनी प्रत्येक माणसाला फोन केला, हे तुमचेच पैसे आहेत का? आजपर्यंत या देशामध्ये कधीही सरकारचा वापर सत्तेसाठी केला गेला? ह्या सगळ्या गोष्टीचा विचार केल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला मला निर्णय घ्यायचा आहे. तुमचे माझे मतभेद असतील, मतभेद विचाराचे असले पाहिजेत. येणारा 21 तारखेला राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाची युती या देशामध्ये राज्यामध्ये झाली, आपण बघायचं नाही. घड्याळ असेल त्या ठिकाणी घड्याळाच्या चित्रासमोर, हात असेल त्या हाताच्या चिन्हासमोर बटन दाबायचं आणि या ठिकाणी आपण शपथ घेऊया. या राज्यामध्ये जे सरकार आहे हे सरकार उलटण्याशिवाय आपण त्या ठिकाणी शांत बसायचं नाही. आदरणीय श्रीनाथ पाटील साहेबांची उमेदवारी 3 तारखेला त्या ठिकाणी आपण त्यांचा अर्ज भरतोय. मी कार्यकर्त्यांना विनंती करणार आहे की आपण बहुसंख्येनं उपस्थित राहिलं पाहिजे. ज्या माणसानं आपण मतदान केलं, महिनाभर प्रचार केला, ती लोक त्या ठिकाणी त्या व्यासपीठ सांगायचे की मोदी पेढेवाले, अरे आपको कौन सा पेढा मिला कि आप दो महीने में चले गए. या ठिकाणी या माणसांचा आदर लोकशाहीमध्ये तुम्ही जे मत दिलं त्या पवित्र मताचा आदर होत नसेल तर त्यांना त्यांची जागा दाखवून द्यायचं काम केलं पाहिजे. आपण सर्वांनी येणारा 21 तारखेला आदरणीय बाबा असतील, आदरणीय बाळासाहेब पाटील असतील, आदरणीय श्रीनिवास पाटील साहेब असतील, यांचा प्रचंड मतांना विद्रुवून देण्याचं काम करावं. मी एक घोषणा देणार आहे, त्याच्याबाबत तुम्ही सांगायचं, भाजप सरकार डरती है मी म्हणणार, तुम्ही काय म्हणायचं, ईडी का आगे करती है. आवाज गेला पाहिजे वर्षावर, कुठं भाजप सरकार डरती है. अहो चव्हाण साहेबांच्या मातीतल्या आपण आहे, नाना पाटलांचं क्रांतिशील, नाना पाटलांची आपण वंशज आहोत. भाजप सरकार डरती है.
पक्षाचा कार्यकर्ता. भाजप सरकार नरती है. धन्यवाद. थँक्यू. जय महाराष्ट्र राष्ट्रवादी. यानंतर कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार माननीय आमदार बाळासाहेब पाटील चेअरमन सह्याद्री सरकारी संस्थान. या विभागाचे माजी खासदार सिक्कीमचे माजी राज्यपाल देवासराव पाटील साहेब, या राज्याचे माजी मुख्यमंत्री, या विभागाचे आमदार आदरणीय पृथ्वीराज चव्हाण साहेब, ज्यांनी या ठिकाणी महाराष्ट्र केले ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष सुनीलराव माने, बाळासाहेब पाटील सोळसकर, लालासाहेब पवार मांडवेकर, रेमंदपूरचे नगराध्यक्ष आनंदराव कोरे, डॉक्टर अशोकराव गुजर, चंद्रकांत जाधव आप्पा, देवरादा पाटील, मनसीराव जगदाळे, कांतीलाल पाटील तात्या, शाहजीराव क्षीरसागर, पुसे सभेचे सुरेश पाटील बापू, सी एम पाटील, रवींद्र कदम, बबनराव कदम, संतोष घारगे, निलामचे माधवराव जाधव, संपतराव जाधव भाऊ, अशोकराव पाटील पार्लेकर, दत्तात्रय दुर्गे, आपले उपस्वाते सुहास बोराटे, अजितराव पाटील आप्पा, अशोकराव पाटील कराड, संभाजीराव सुर्वे, जिल्हा प्रशासन सौ विनिता पलंगे, सौ सुरेखा जाधव, सौ संगीता साळुंके, किरणताय पाटील, सौ सुषमा नागे, सौ वनिता माने. त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असलेले कराड उत्तर या जिल्ह्यातले कराड दक्षिणच्या सर्व गावचे सर्व प्रमुख मंडळी, त्याचप्रमाणे सर्व क्षेत्रामध्ये काम करणारे सर्व पदाधिकारी, सर्व सहकारी संस्थांचे त्या ठिकाणी पदाधिकारी, त्याचप्रमाणे आजी माजी नगरसेवक, सह्याद्री कार्यक्रम सर्व संचालक, सर्व या ठिकाणी उपस्थित असलेले युवक, पत्रकार, मीडिया आणि उपस्थित सर्व बंधू आणि भगिनी, आज या ठिकाणी आपण महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं इथं आपण उमेदवारी अर्ज दाखल केला आणि त्यानिमित्तानं आपणा सर्वांना एक दोन दिवसामध्ये विनंती केली आणि आपण सर्वजण थोड्या प्रचंड संख्येमध्ये आणि विशेषतः उन्हामध्ये उपस्थित आहात, याबद्दल सर्वांचे या ठिकाणी मी अतिशय मनापासून या ठिकाणी मी आभार मानतो. कारण या 3-3.5 महिन्यामध्ये एवढा प्रचंड पाऊस पडतोय ऊन आपल्याला माहितच नाही झालंय आणि यामध्ये हा चटका मोठा बसला तरी सुद्धा आपण उन्हातानामध्ये या ठिकाणी आलात. आज खऱ्या अर्थानं पुन्हा पावसाची तमा परवा न बाळगता सर्वांनी बाहेर पडण्याची गरज आहे. कारण या देशावर 5 वर्षापूर्वी संकट आलं, भारतीय जनता पक्षाचं सरकार त्या ठिकाणी सत्तेवर आलं, नंतरच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये सुद्धा शिवसेना आणि भाजपचं सरकार आलं. आपल्याला काय मिळालं हा संसदेचा विषय. जनतेला असं वाटतं की जे सरकार आहे ते सरकार माझ्यासाठी काहीतरी करेल, परंतु घोषणा प्रचंड होत आहे. घोषणा झाल्यानंतर प्रत्यक्ष सर्वसामान्य जनतेला दिलासा देण्याचं काम कुठलंही होत नाही. विशेषतः आपण ज्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये राहतो त्यामध्ये इरिगेशनचा प्रकल्प असेल, MSME प्रकल्प असतील, रस्त्याचा विषय असेल, निधी येत नाही आणि हे मंत्री मध्ये अनेक वेळा खासगीत असं म्हणतात की तुम्ही प्रचंड निधी त्या ठिकाणी दिला आणि त्याचा परिणाम म्हणून आज राज्य हा राज्य प्रचंड मागे या ठिकाणी गेलेला आहे. एक मात्र आहे त्यांचं की भावनेवर आधारित राजकारण करायचं. मंदिराचा प्रश्न काढायचा, पुलवामाचा विषय त्या ठिकाणी आला, देशावर हल्ला आल्यानंतर आपण सगळे एकत्र येतो, आपले आपले जवान त्या ठिकाणी लढतात, अनेक जण शहीद झालेले आहेत, देशाच्या मुद्द्यावर आपण कुणाशी तडजोड करत नाही, पण त्याचा वापर सुद्धा राजकारणासाठी करणारी ही मंडळी त्या ठिकाणी आहे. 370 कलम रद्द केलं काश्मीरमध्ये, तो विषय त्या ठिकाणी आहे. त्याचा आणि महाराष्ट्राच्या विधानसभेचा संबंध काय, हा सुद्धा संसदेचा विषय त्या ठिकाणी आहे. आणि मग अशा सरकारला आपल्याला दूर केलं पाहिजे. विशेषतः आपण बघतोय की खऱ्या अर्थानं राज्यामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी मित्र पक्षांच्या आघाडीच्या माध्यमातून एक चांगल्या प्रकारचं काम हे निश्चित त्या ठिकाणी विरोधी पक्ष म्हणून चांगल्या प्रकारे झालं. काही सहकारी आपल्याला सोडून गेले. आम्ही बघितलं 10-15 वर्ष ज्याने मंत्री म्हणून काम पाहिलं ती मंडळी त्या ठिकाणी शिवसेना भाजपमध्ये गेली आणि जाताना कारण काय सांगितलं की मतदारसंघात आम्हाला विकास करायचा. 15 वर्ष 10 वर्ष तुम्ही काय केलं त्या ठिकाणी.
शेवटी तिथं आमदार म्हणून तुम्ही काम करत होता. आमदार म्हणून सण उघडल्यानंतर त्या ठिकाणी कायद्यानं जो आपला अधिकार आहे जो निघेल तो आपण त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचा खर्च करू शकतो. आपण परवा आदरणीय पीडी पाटील साहेबांच्या पुण्यस्मरणा दिवशी आपण एक पुस्तिका जाहीर केली. ती पुस्तिका आपल्याला आपण सर्वांना त्या ठिकाणी आता अर्ज भरला आपल्या हातात ताब्यामध्ये देतो. त्यामध्ये आपण सर्व गावाला न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. जरी विरोधी पक्षात असलो तरी आपण त्या ठिकाणी काम केलंय. आपण थापा काय म्हणलाय की बाबा आम्ही अशा प्रकारचा विकास केलाय किंवा 150 कोटीचा विकास केला या निधी आणला अशा प्रकारचं कधी आपण त्या ठिकाणी वक्तव्य केलं नाही. पण निव्वळ जे होईल ते लोकांना करण्याचं काम हे आपण त्या ठिकाणी केलंय. आपण कलासाशी चव्हाण साहेबांच्या विचाराची जोपासना आपण करतो आणि तो विचार खरा का जो काँग्रेसचा विचार आहे की ज्या काँग्रेसच्या विचारावर या देशाला स्वातंत्र्य मिळालं, ज्या काँग्रेसच्या माध्यमातून देशाची प्रगती झाली, त्या विचाराच्या पाठीशी उभं राहणं ही खऱ्या अर्थानं काळाची गरज आहे. आज आपण बघतोय की आपले नेते आदरणीय पवारसाहेब 1900 वर्षामध्ये सुद्धा सोलापूरपासून त्यांनी सुरुवात केली. सोलापूर, उस्मानाबाद, बीड, जालना, औरंगाबाद, पुन्हा नगर आणि पुन्हा सातारा प्रचंड प्रसार मिळाला. विशेषतः युवकांचा फार मोठा सहभाग त्यामध्ये आहे. युवकांच्या माध्यमातून हा पुन्हा महाराष्ट्र घडवायचा आहे या विचारानं पवारसाहेब बाहेर पडले. सातारला पवारसाहेब आले, प्रचंड संख्येने मंडळी त्या ठिकाणी आली. आम्ही फक्त आवाहन केलं की आपण या त्या ठिकाणी. लोक एवढ्या जागरूकपणे त्या ठिकाणी आले आणि मग असं घडल्यानंतर पुन्हा मग साहेबांच्या मागे त्या ठिकाणी ईडीचा ससेमर लावायचा प्रयत्न केला. तो साहेबांनी काय सांगितलं की आता कारण त्यांचा उद्देश असा होता की आता गुन्हा दाखल केला की महिन्याभर सरकार ओरडायचं यांच्या गुन्हा दाखल झाला, यांच्या गुन्हा दाखल झाला. तो साहेब म्हणले गुन्हा दाखल काय झाला सांगा, मी येतो बघायला. त्यांनी दार लावून घेतली त्या ठिकाणी. सांगायला ते त्या ठिकाणी मंडळी लागला. अशा प्रवृत्तीच्या लोकांच्या पासून आपल्याला सावध राहिलं पाहिजे. इथं मी आधी कुणा आपल्या घेऊ इच्छित नाही कारण ऊन प्रचंड या ठिकाणी आहे. पण मी एवढं सांगतो की या मतदारसंघाच्या विकासासाठी जे या ठिकाणी रखडलेले प्रकल्प आहेत ते पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रयत्न त्या ठिकाणी निश्चित केले. तुमचं सरकार जर त्या ठिकाणी होतं तर तुम्ही त्या ठिकाणी तो प्रश्न का मार्गी लावणार आहे. काही लोकांनी सांगितलं की आम्ही धनगर रोड अनबर रोडचं पाणी आल्याशिवाय मत मागायला येणार नाही. पाणी तर आलेलं दिसत नाही. आता तुम्ही काय करणार, मत मागणार का नाही करणार? तुमच्या हातात होतं, तुम्ही का ते त्या ठिकाणी केलं नाही? निवडणुका आल्यानंतर 6 महिन्यामध्ये काहीतरी घोषणा देऊन त्या ठिकाणी पुढे जाण्याचा प्रयत्न या लोकांचा त्या ठिकाणी. माझं राजकीय जीवन आपल्या सर्वांच्या पुढे आहे. ज्या जनगणनेतून मी घडलो त्या ठिकाणी सर्वसामान्यांना दिलासा देण्याचं मी काम केलं. तरुणांच्या पासून त्या ठिकाणी वयोधरापर्यंत ज्येष्ठापर्यंत सर्वांना सन्मान देण्याची भूमिका माझी निश्चित राहिली आहे आणि त्या माध्यमातून एक चांगल्या प्रकारचं संघटन आपण या परिसरामध्ये सर्व ठिकाणी उभं केलं आणि या संघटनेच्या माध्यमातून आपल्याला पुढे जायचं. आज या ठिकाणी आपले श्रीनिवासराव पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनी या विभागामध्ये 10 वर्ष खासदार म्हणून काम पाहिले आहेत. त्यांची खासदार म्हणून कामाची ओळख प्रत्येक गावामध्ये गावोगावात त्या निमित्ताने गेलेले. सिक्कीमचे राज्यपाल म्हणून काम पाहिलं. काँग्रेस आघाडीनं त्यांच्या नावाचा विचार या ठिकाणी लोकसभेसाठी केला. खरं तर लोकसभेची निवडणूक होईल असं आपल्याला वाटत नव्हतं पण झाली. 3 महिन्यामध्ये ही निवडणूक त्या ठिकाणी आपल्या सर्वांच्या पुढे आली. तर त्या निवडणुकीला असं आपल्याला सामोरं जायचं. कराड दक्षिणमध्ये पृथ्वीराज चव्हाण साहेब त्यांनी या राज्याचं मुख्यमंत्री म्हणून काम पाहिलं, त्याच्यापूर्वी केंद्रामध्ये मंत्री म्हणून काम पाहिलं आहे आणि त्यांचा कुटुंबाचा सुरुवातीपासून काँग्रेसच्या विचाराचा एकंदर या परिसराशी संबंध आहे आणि विधानसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून पृथ्वीराज चव्हाण साहेब पुढे या ठिकाणी जातात. 3 तारखेला उमेदवारी अर्ज तेही दाखल त्या ठिकाणी करणार आणि या काँग्रेसच्या विचाराच्या पाठीशी आपल्याला उभं राहणं ही खऱ्या अर्थानं काळाची गरज या ठिकाणी. आपण जी विकास कामं केली ती तर पुढे येतील, परंतु जो विचार आहे आपला काँग्रेसचा विचार आहे तो विचार आपल्याला त्या ठिकाणी तेवढं ठेवायचा आहे. त्या दिशेने आपण सर्वांनी सहकार्य करणं आवश्यक आहे. GST च्या माध्यमातून देशामधल्या उद्योगधंद्याचं नुकसान झालं. नोटाबंदीमुळं आपल्याच पैसे काढण्यासाठी आपल्या लाईनमध्ये उभं राहावं लागलं. पण एवढं करून घडलं काय, 99% जास्त पैसा परत आला. मग तुम्ही तोही तो प्रोग फसला की त्या ठिकाणी आम्ही काळा पैशासाठी आम्ही काम करतोय. आज आपण बघतोय की राज्यामध्ये देशामध्ये लहान सण उद्योगधंदे प्रचंड प्रमाणामध्ये बंद पडतात. हे बंद पडत असताना त्यांना सांगितलं पाहिजे की बाबा तुम्हाला आम्ही दिलासा देतो की उद्योगाला त्या ठिकाणी काहीतरी चालना दिली पाहिजे. ते राहिलं बाजूला आणि धर्मावर आधारित आणि भावनेवर आधारित अशा प्रकारचं राजकारण करण्याचा या मंडळीचा प्रयत्न त्या ठिकाणी. या मतदारसंघामध्ये दोन्ही कराड, उत्तर, दक्षिण आणि सातारा लोकसभा मतदारसंघामध्ये
आपल्याला सर्वांना ती जोमाला त्या ठिकाणी काम करायचं आहे. एक गोष्ट खरं आहे की पवार साहेब आले तेव्हा प्रचंड उत्साह आपण दिसला, आजही आपण उत्साह आपल्या सर्वांना दिसला. आणि सर्वांचा हा उत्साह असताना पुन्हा असं कुणी म्हणू नये की बाबा ठीक आहे आता सगळ्यात आपण काही घाबरायचं कारण नाही असं म्हणून चालणार नाही. आपल्याला 21 तारखेपर्यंत संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत प्रत्येक मत न मत त्या ठिकाणी आलं पाहिजे. यासाठी आपल्याला जोमानं काम करायला पाहिजे. बूथ कमिटीच्या माध्यमातून, गावाच्या एकत्र संघटनेच्या माध्यमातून आपल्याला तशा प्रकारचं एक चांगल्या प्रकारचं काम हे त्या निमित्तानं करायचं. मला आज अतिशय आनंद होतोय की गेले 4-5 दिवस मी बघतोय अनेक गावाच्या गाव येतात आणि पाठिंबा जाहीर करतात. लोकांच्या मध्ये एवढा उत्साह त्या ठिकाणी आहे. आम्ही तुमच्या ठिकाणी यायचं तुम्हाला विनंती करेल त्यामध्ये आपण या ठिकाणी येत आहोत. आणि गावगावचे राजकीय मतभेद विसरून गटतड विसरून ही मंडळी त्या ठिकाणी येतात. ही एकी आपण अशी ठेवा, आपल्या सर्वांना सन्मानाची वागणूक निश्चित त्या ठिकाणी दिली पाहिजे. एवढंच या दिलं जाईल अशा प्रकारचा विश्वास सुद्धा या निमित्ताने देतो. इथं आपण अनेक ज्येष्ठ मंडळी सुद्धा ही त्या निमित्ताने त्या ठिकाणी आलात. यामध्ये 9 मतदार सुद्धा भरपूर आहेत, म्हणजे पहिल्यांदा मतदान करतायत. त्यांना सुद्धा एक माझी विनंती राहील की आपलं मत पवित्र मतलब ज्या विचाराला आपण देणार त्या विचाराच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं देशाची प्रगती झाली आहे. आणि तो विचार पुढं अधिक दृढ करण्याची जबाबदारी आपल्यावर आली आहे. या दृष्टीनं आपण सर्वांनी प्रयत्न करावा. तिथं भारतीय संविधान बहुजन समता परिषद आमचे अध्यक्ष दादासाहेब कांबळे आहेत, हे शिवड्याचे आहेत, त्यांनी या ठिकाणी पाठिंबा आपल्याला दिलेला आहे. पवार साहेबांच्या विचारामध्ये फुले शाहू आंबेडकर यांचा विचार पुढे नेण्यासाठी त्यांचा पाठिंबा त्यांनी जाहीर केला आहे. आणि सर्व 288 मतदारसंघामध्ये या लोकशाही मतदारसंघामध्ये ते आपल्या सर्वांच्या पुढे राहणार आहेत. आणि असाच पाठिंबा आपण अधिक त्या ठिकाणी करावा. वेळोवेळी आम्ही त्या ठिकाणी अधिकचं मार्गदर्शन आपल्याला करू. विरोधी बाजूकडनं काही टीका त्या ठिकाणी टीका टिप्पणी केली जाते, काही माझ्यावर ते म्हणतात की निष्क्रिय आहेत. निष्क्रियची व्याख्या जर त्यांनी सांगितलं तर मी त्याला उत्तर देईन, पण ती व्याख्या सांगितली पाहिजे ना. दुसरे एक सद्ग्रस्त आहेत, विंडमिल उभ्या करण्यामध्ये लोकांच्या गोरगरिबांच्या जमिनी घेतल्या, त्याच्या माध्यमातून पैसा आला आणि ते म्हणतात की आमच्या सरकारच्या कामात तुम्ही भूल करताय. तुम्ही कायदा समजून घ्या, तुम्ही माहिती समजून घ्या त्या ठिकाणी. आणि अशा प्रवृत्तीच्या लोकांच्या पासून आपल्याला सावरायचं. आज आपला उत्साह प्रचंड अशा प्रकारचा उत्साह हा या ठिकाणी दिसतोय. आपण अनेक घोषणा या ठिकाणी दिल्या. आपले ते आदरणीय पवारसाहेब सोनियाजी गांधी यांच्या विचाराच्या माध्यमातून आपल्याला पुढे जायचं. आपले घोषणा आपण दिली की कोण आणणार आहे कोण आणणार काय घोषणा आहे कोण आणणार आहे कोण आणणार कोण वा कोण पडली मी वाघ नाही तुम्ही वाघ आहात, तुम्ही सगळे वाघ आहात. आणि कुठल्याही प्रकारचं संकटाचं न डगमगता आपल्याला काम करायचं आहे. आपण उन्हा तणावामध्ये या ठिकाणी आलात, आपण विश्वास व्यक्त केला, या विश्वासाला कुठलाही तणाव न लावता आपल्या सेवेत राहण्याचं आश्वासन या ठिकाणी देतो. माझे दोन शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सिक्कीम राज्याचे माजी राज्यपाल, माजी खासदार आणि सातारा लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेस, राष्ट्रवादी आणि मित्रपक्षाचे अधिकृत उमेदवार आदरणीय महामहिम श्रीनिवासजी पाटील साहेब आपले विचार व्यक्त करतील. आदरणीय आमदार बाळासाहेब पाटील यांचा अर्ज भरण्याकरता आपण आलात. ऊन आहेच, कुणी मी बसलो मला छत्री अनुभव तेवढ्यात ढग आहे. निसर्गाला असं वाटतं की आम्हाला गारवा द्यावा. पाणी मागितलं आणि केलं आपण धोत्रानं तोड पुसतो आणि नुसतं असं करतो. तसा हात आता बाबांचा जो आहे तो तुमच्या घरात आहे. त्यांना तुम्ही सांगा काय काळजी नाही, आम्ही आहेच. अजित पटेलांनी भाषण केले मला आवडलं. ते काय म्हणतात ते कोबडा आमच्याकडे देणार.
एका ठिकाणी कीर्तन झालं होतं बुवाचं, बाळासाहेब सोडस्त आणि ते बुवा वारंवार तिथे यायच, म्हणून मी सगळी माणसं उठून गेली आणि मीच एक माणसं बसतो माणसं म्हणली अहो श्रीनिवासराव अख्खं गाव इथं बसून ऐकून गेलं तुम्ही का बसलाय, तर बुवाच्या पायाखाली उघडायचे माझं आहे म्हणजे त्याच सगळ्यापर्यंत मला बसलं पाहिजे बाबाचं घोंगडं कालपर्यंत चाललं होत त्यांच्या कार्यक्रम सांगितलं असलं घोंगडे लोक आपण बर मग म्हणजे कोणी दगडात अडकवायचं हे खुटी असते गावात घराला काय अडकवतो म्हणून आमच्या लहानपणीचा मामा मोठ मोठी मोठ असायची कातडीशी त्यावर अडकवायचा कुठी बारकी मोड जर मोठी असेल तरी कुठेचं काय होईल पण मला लोकांनी येत आज सकाळपर्यंत नाही म्हणायचं नाही एवढंच बरं का होय म्हणायचं की मानलं नाही म्हणायचं नाही कशाला नाही म्हणायचं परवा तीन म्हणणं इथे माझ्या ऑफिसमध्ये उभं राहिलो रिक्षावाला होता एक मुस्लिम मुलगा दाढी बिडी काळी टोपी वगैरे काळे कपडे मला शब्दांडेकडे हमण म्हणजे सगळीकडून माणसाला असं वाटतंय की आदरणीय शरद पवारांनी ज्यांना तीन इलेक्शन सांभाळलं आणि गंमत आहे तुम्ही इलेक्शनची गंमत बघा कसं पहिलं कोण व्यंकटराव फिराजीराव पवार नंतर कोण सदाशिवराव आळतेकर नंतर कोण बाबांचे वडील आनंदराव काका नंतर कोण काकी नंतर कोण बाबा नंतर कोण मी आणि मध्ये गॅप झाली आणि ती गॅप भरून काढण्याकरता माझ्या नेत्यानं जे नावस्थान दिलं माया केली आमदार वाढदिवसाला येत नव्हते तरी स्वतः जाऊन शिवच्या दिल्या माणसं मला असं काही काही दाखवतात अपोटवली शायरी लिहिणार साहेबासून आता घोटाळा सांभाळत आहे त्याला सांगायचं हे डाव बोट आहे ते मागच्या शाईच आहे उज्ज्वला लाव म्हणतील कसं काय परत आलंय परत आलो नाही म्हणा म्हणा आता मित्र काय नाही फार कोणाला बोलायचे कारण नाही डस मुसळ करण्याचं कारण नाही वडीत उभं राहायचं बटन दाबायचं त्या बटनामध्ये शरद पवार दिसतील तो आपला माणूस आहे आणि त्याच्यामुळे आम्ही आहे आता मला जवळजवळ हित चाललंय महिनाभर चाललंय मी रानात राहतोय माणसं येत्यात भेत्यात परवा साखरवाडीचा तात्या आहे का त्याचा रस्ता केला होता आम्ही त्याच्यातनं फॉरेस्ट मध्ये तात्या आला तात्यानं पृथ्वी किती चांगली होती म्हणजे काय तात्या यंदा काय भिमुख जोरात काय याला डुकरांनी म्हणले सगळ्या मानवलं का आलं नाही म्हणायचं नाही मग कशाला होय म्हणायचं हे म्हणणार आहे तर आम्हाला कळलंय घुमडं तुमचंच आहे हातरलंय सा शेवटचा अभंग होईपर्यंत बसलं पाहिजे अभंग सकाळी संपलं दहा साठ झाला लक्षात आता मागणी तुम्हाशी मत द्यावी आम्हाशी पाटणकर मकरंद आमचा शशिकांत आणि बरोबर साहेब खर तर सांगा हा वाडा काँग्रेस वाडा काँग्रेसचा त्याला झाल्या दोन चौकटी एकाच चौकटीतनं काय माणसं गेली चव्हाण साहेबांनी विवी गिरीला मत दिलं इंदिरा गांधीच्या मर्जीनंतर उसरले पुन्हा काहीतरी सोडलं गेलं शरद पवार यस काँग्रेस काढली 52 आमदार निघून आले 46 सोडून गेले हे शरद पवार नवीन नाही बरं का दणका द्यायचा हे त्यांना माहितीये आणि दणकून आणायचं हे बी त्यांना माहिती आता परवा सुनील कणसे आपले माने आणि शशिकांत साहेब येणार म्हणून काही माणसांनी गोळा करावीत त्यांचं म्हणणं ऐकून घ्यावं
म्हणून 2-2.5 हजाराचा हॉल सुनीलने बुक केला. मी सुनीलला म्हणतोय अरे जिल्हा परिषद हॉलमध्ये माणसं मावणार नाहीत, आणि एवढा काहीतरी कुंभाटला होती आपल्या माग, आणि तसंच झालं. जागा बदलली. वयाच्या 1919व्या वर्षी 1.5 तास उभा राहून आणि त्यानंतर सगळा आढावा घेऊन जो माणूस खंबीरपणे उभा राहिला आणि त्याला आपण साथ दिली ते बघून हे बोंगडे माझ्या घडतील, नाहीतर मी नव्हतो यात. पण आता आलंय ना हे बोंगडे तुमच्यासाठी बसाय. अजून एक खेडेगावात एक गोष्ट आहे बघा, कस काय पाहुणं पदर लागतोय आमच्या बोंगड्या बसायचे आहे, बरोबर आहे का? म्हणजे आमच्या बोंगड्या बसणारा का माणूस नाही. पण मित्र मला आज सकाळचे बोंगडे मिळाले, त्याच्यावर तुम्ही आनंदाने बसा, पुढचे 20 दिवस बसा, त्यानंतर त्याला मी गोट मारतो आणि काय आमचं या बसा नमस्कार लिहून देतो. मित्र बाळासाहेबांच्या उमेदवारी भरण्याच्या रूपानं हा जो मेळावा जमला आहे, मी थोडे बाबाही आले, आम्ही तिघही आहे, थोड्या वेळ मी पाटणला जाणार आहे, उद्या मी मकरला बाबा भेटणार आहे, दीपक पवारांना माझं पूर्ण झालंय, शशिकांत अर्ज भरण्याकरता कदाचित पवार साहेब येत आहे असं कळलं, समजा आले तुम्ही आहेच ना. कारण आपण ज्या आरशात बघायचं तो उत्तम आरसा शरद पवार आपले चेहरे त्यांच्या डोळ्यात दिसतात आणि त्यांनी पाठवून ठेवला हात आपल्याला यशवंतराव चव्हाणांचा हात दिसतो, कारण ते माणूस पुत्र आहेत. कृष्णेच्या पुराण्यामध्ये हा सगळा लावाय ठीक, तुमचे स्वर्ग साथी इथली चिंबिन मी माती, या मातीच्या तृणपात्याना अजून आहे खडगकळा, कृष्णेच्या पाण्यातून अजून वाहत असे लावा सगळा. उमरगाव, मारुळ, कराड, जावली, कृष्णेचं पाणी आणि त्याला काय कृष्णागडची बैरेश्वर श्रावणात मालगाड रोग, कारण त्या गवतामध्ये तेवढी ताकद आहे, माणसामध्ये ताकद असलेला जिल्हा, विचारांच्या धारेवरती टिकलेला जिल्हा, यशवंतराव चव्हाणांच्या स्मृतीला त्यांच्या मानसपुत्राच्या आजच्या हाकेला ओ देण्याचं काम आपण सगळे करूया, ते करायला अशी विनंती करतो आणि बाबाने तर आपला हात दाखवावा अशी विनंती करून थांबतो. यानंतर महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण बाबा आपले विचार व्यक्त करतील. विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय विद्यमान आमदार सन्माननीय बाळासाहेब पाटील यांच्या उमेदवारीचा अर्ज दाखल करून आपण मुख्यच या ठिकाणी उपस्थित झालेलो आहे. उद्या 2 दिवसामध्ये सिक्कीमचे माजी राज्यपाल आपले माजी खासदार श्रीनिवाजी पाटील यांचाही लोकसभेचा अर्ज भरायचा आहे आणि मीही 3 तारखेला दक्षिण कराडचा अर्ज भरला. आणि या मेळाव्याला ते रखरखत होऊन असताना देखील शारी तालुक्याचा कराड तालुका, कोरेगाव तालुका, खटाव तालुका, सातारा तालुक्यातले काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर प्रेम करणारे उपस्थित कार्यकर्ते त्यांना मार्गदर्शन करण्याकरता राष्ट्रवादीचे अध्यक्ष सुनील माने, त्याचबरोबर बाळासाहेब तोळसकर, मानसिंगराव जगदाळे, बंडारा जगताप, चंदूअप्पा, लालासाहेब पवार, अजितराव पाटील अप्पा, कराडचे अशोकराव पाटील आणि प्रदीप जाधव, अविनाश माने तात्या, आनंदराव कोरे, डॉक्टर अशोकराव गुजर, संभाजीराव सुर्वे, सौरभ पाटील, नाना पाटील, सुहास बोराटे,
इंद्रकेसरी संतोष वेताळ देवराज पाटील आणि मंचकावर उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे सर्व प्रमुख कार्यकर्ते आणि जिल्ह्यातील त्या चारही तालुक्यातील सर्व पदाधिकारी बंधू भगिनी, मला वाटतं आजचा एक ऐतिहासिक दिवस आहे. श्रीदेवाजी म्हटल्याप्रमाणे आपला थोडासा मनफेद झाला होता. 1999 मध्ये तो प्रसंग आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये परिवर्तन करून गेला. मला वाटतं जवळजवळ 20 वर्षानंतर ज्या आता घटना घडत आहेत त्या आव्हानाला सामोरं जाण्याचा निर्धार आम्ही केलेला आहे हे दाखवणार आहे. मला आश्चर्य वाटलं अचानक लोकसभेची जागा रिक्त झाली. देशाच्या इतिहासामध्ये मी आता 20 वर्ष लोकसभेत होतो, शिवाजी होते, असं कधी घडलेलं नाही की 2-4 दिवसामध्ये राजीनामा झाला, जागा रिक्त झाली आणि निवडणूक जाहीर झाली. आणि ती सुद्धा होत असलेल्या निवडणुकीबरोबर जोडली गेली. निवडणूक आयोगावर प्रचंड दबाव होता. एका निवडणूक आयोगाच्या तर वर्तमानपत्रात वाचलं असेल, त्याच्या कुटुंबियांना इन्कम टॅक्सच्या नोटिसा गेल्या आठवड्यात आल्या. निकाल लागला अचानक अनपेक्षितपणे पुन्हा लोकसभेची पोटनिवडणूक लागली. लोकांच्या मध्ये तीव्र संताप आहे, कोणाचा तरी हट्टाप आहे. तुम्ही या प्रकारे लोकांना वेठीस धरलेला आहे, मतदार बंधूंना ग्राह्य धरलेलं आहे. तुमच्या मताला तुमच्या विचाराला काही किंमत नाही आहे. आम्हाला वाटेल ते मी करू अशा प्रकारे सत्ताधारी वागत आहेत आणि हा प्रसंग आपल्याला आलेला आहे. दोन्ही पक्षांची आत्ताची जी मानसिकतेचे द्योतक सांगतो मी. मला अचानक पवार साहेबांचा फोन आला, मी कराडलो होतो. दक्षिण कराड मतदारसंघामध्ये त्यांनी काही 2-4 मिनिटं विचारलं आणि मला म्हटलं की मला जरा बोलायचं, उद्या आपल्याला मुंबईला भेटता येईल. मी जाणार होतो महालक्ष्मीनं, माझी मीटिंग होती, आमची 12 वाजता बैठक झाली. अचानक पवारसाहेबांनी बाकी दक्षिण कराड उत्तर कराड सोडून म्हटले लोकसभेच्या पोटनिवडणुकीला तुम्हाला भरावं लागेल. मला धक्का बसला. जागा राष्ट्रवादीचे, मी काँग्रेसमध्ये आहे आणि पवारसाहेबांनी मग त्यानंतर त्यांनी काय व्यक्तिगत अनुभव सांगितले या प्रसंगातले, मी ते काही बोलणार नाही. इतका मोठा विश्वासघात आता अलीकडच्या राजकारणामध्ये कोणी केलं की नाही. शिवछत्रपतीच्या काळात आपण ऐकतो आणि नाव घेतो, पण अलीकडच्या काळामध्ये ऐकलेलं नाही. मला असे वाटत मला एकदम आणि मी त्यांना नम्रपणे सांगितलं की मी एकदम सगळे अचानक आहे, माझा त्या मतदारसंघाशी 20 वर्ष संपर्क नाही आहे, मला माझ्या नेत्यांना विचारावं लागेल. मी आमच्या कार्यकर्त्यांशी बोलून आपल्याला मी सांगतो. म्हणजे ठीक आहे, तुम्ही विचार करा, मी विचार करून सांगतो. म्हणजे माझ्या नेत्यांना विचारावं, ते म्हणजे काही काळजी करू का, मी सोनियाजींशी बोलतो. काही दिवसानंतर दुसऱ्या दिवशी सोनियाजींचा मला फोन आला, त्यांनी सांगितलं की पवारसाहेबांचा प्रस्ताव आलेला आहे, खरं आहे काही? खरं आहे, माझी लोकसभेची पोटनिवडणूक माझ्या मतदारसंघात लागलेली आहे आणि काल पवारसाहेबांनी मला बोलवून प्रस्ताव मांडलेला आहे. ते म्हटलं तू लगेच दिलेला ये आणि सगळ्यांची चर्चा कर. मी गेलो दिलेला, 2 दिवस होतो सांगितलं सगळं. मी ते तर नम्रपणे सांगितलं, पवारसाहेबांनी जरी आग्रह केला असला तर मला वाटतं त्यांनाही त्यांच्या सहकाऱ्यांशी चर्चा करायला वेळ मिळाला पाहिजे आणि मलाही माझ्या सहकाऱ्यांची चर्चा करायला वेळ मिळायला पाहिजे. नंतर आपण तो योग्य निर्णय घेतो, आपण सगळे निश्चितपणे निर्णय घेऊ. अजित अप्पा म्हटले घोंगडं अडकवलं. मला नम्रपणे आपल्याला सांगायचं की हे घोंगडं नाही, आपल्या सर्वांचा इतका मोठा बहुमान आहे
या कराड लोकसभा मतदारसंघाने ज्याने माझं राजकीय आयुष्य संपवलं त्याचे पुन्हा प्रतिनिधित्व करण्याची जर कोणी संधी दिली तर घोंगडं बिलकुल नाही. हा आमच्या सगळ्यांचा अत्यंत मोठा बहुमान आहे. बहुमानाने तो विचारते नंतर पुढं काही घटना घडल्या. काली माझं बोलणं झालं त्यांचा त्यांचा फोन आला होता. संध्याकाळी फोन आला आणि आज निवासरांना सकाळी पवारसाहेबांनी 10 त्यांनी मला सांगितलं की 10 सुमारास त्यांनी सांगितले चला तुमचं झालं फायनल. आणि आता 4 वाजता 2 वाजता आपण इथं हा आमच्यासारख्या छोट्या राजकीय कार्यकर्त्याचा कोणी मारुल हवेली असेल कोणी कंबारगाव असेल कोणी बाळासाहेब असतील या सगळ्यांचा फार मोठा बहुमान आहे. त्यामुळे कृपा करून ह्याला घोंगडं वगैरे काय म्हणू नका. बहुमान हे आव्हान हे आव्हान आम्हाला तुम्हाला सगळ्यांच्या जोरावर आम्हाला स्वीकारायचं आणि आव्हान स्वीकारायचा निर्णय शिनोजी पाटलांनी घेतला तो तुमच्या जीवावर. मी पुन्हा या ठिकाणी निवडणूक लढवायचा निर्णय घेतला तो तुमच्या जीवावर. बाळासाहेब निवडणूक लढताय तुमच्या जीवावर. आज मतदारसंघात मी फिरवत होतो चर्चा करत होतो संबंध जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांशी बोलतो. मतदारसंघामध्ये जो तीव्र संताप आहे मला वाटतं की बहुतेक उत्तर कराडचं दिल्ली लोकसभेचं ते बाकी तालुक्याची काय गरज नाही. एका तालुक्याचं बाळासाहेबांच्या बद्दल काही बोलायला ती बोलावं तुला थोडं आहे. एकदा मी अति टप्पा बोलले ते सांगतो त्याची पुनरावृत्ती करून देतो. आजची माणसं इकडं तिकडे गेली कोणातरी कारखाने कोणातरी कर्ज थकलेला कोणाची उपसाची बिलं देता येत नाही कोणाची प्रकरणं चाललेली आहेत सहकार खात्यामध्ये प्रत्येकाने काय काय घोडं कुठं अडकले ते मी सांगतो. पण बाळासाहेबांना कोणी हात लावू शकलं नाही. पाटील शिस्त लावून दिलेली आहे सहकारी चळवळीला. एकदा तुम्हाला आठवलं असेल मीही त्यावेळेला कारखान्याच्या निवडणुकीत होतो होतो. माझा तो विषय नव्हता लागू होतो पण नाही मी काय करू शकलो कारण ज्या विश्वासानं स्वर्गीय पी डी पाटील साहेबांनी शिस्त लावून दिलेली आहे आर्थिक संस्था कशा चालवायच्या हा धडा घालून दिला आणि त्याच धडा त्याच पावलावर पाऊल टाकून बाळासाहेबांस सहकारी संस्था झाली. तर त्या ज्या काही संस्था साहेबांनी सुरू केले आहेत त्या संस्थेचे मार्गदर्शन करतात म्हणून त्यांची इतकी प्रचंड लोकप्रियता आहे. उत्तर कराड मतदारसंघामध्ये मी मुख्यमंत्री असताना काही कामं झालेली आहेत. 2,250 कोटीची कामं मी केली. दक्षिण कराडमध्ये जास्त केली. कुणी त्याचं श्रेय घेतलं कुणी जाऊन नारळ फोडला काय झालं त्याचा पत्ता नाही. ही कामं ही काँग्रेस पक्षाच्या सरकारने केली आहे ते लक्षात आहे. मी निमित्त मात्र होतो मी सह केले असते तर मला त्या खुर्चीवर काँग्रेस पक्षाने बसवलं होतं. आता कोणतरी जर श्रेय घेत असेल तर मी आणलं काम बिलकुल नाही. लोकांची कामं होती माझ्यापर्यंत आली मंजूर केली दक्षिण ग्रामध्ये केली उत्तर ग्रामध्ये केली पाटणमध्ये केली. मला वाटतं या आव्हानाला आपण सगळे सामोरं जायचं. आज जर महाराष्ट्रावर आदरणीय शरद पवार साहेबांनी जर काही उपकार केले असेल काही महाराष्ट्राच्या विकासाकरता काही केलं असेल तुमच्या आमच्या काकात केला असेल आज व्यासपीठावर बसलेल्या प्रत्येकाकरता जर काही केलं असेल तर त्या उपकाराची थोडीशी एक नखभर परतफेड करण्याची संधी. त्यांचे हात बळकट करा काँग्रेसचा विचार बळकट करा. साधा सुद्धा तालुका नाही. स्वर्गीय यशवंतरावजे चव्हाण यांच्या विचाराचं हे महाराष्ट्राच्या विचाराचं केंद्र आहे. या केंद्रामध्ये जर काही पिळवाकडं झालं आपल्याला तोंड दाखवायला जागा राहत म्हणून मला आपल्या सर्वांना नम्र विनंती करायची आहे. इतक्या उन्हात तुम्ही इथं बसले मला उत्तरकडचे काही काळजी वाटत नाही. माझी आमची काही काँग्रेसचे कार्यकर्ते काही थोडेफार 2-4 माणसं इकडं तिकडं कारखान्यामध्ये अडकले असतील. मी 2 दिवसापूर्वी आमच्या कार्यकर्त्यांची मीटिंग घेतली उत्तरच्या आणि त्यांना सांगितलं काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी होणार आहे. आघाडीचा 2 निर्णय होईल. आघाडीचा 2 उमेदवार ठरेल त्याचं काम आपल्या सगळ्यांना करायचं. महामतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस करायचं ते ठरवतील उमेदवार. आणि पहिल्या दिवसापासून बाळासाहेबांचा संपर्क आहे. मी तुम्हाला अभिवचन देतो की आमची जेवढी काय ताकद असेल ती ताकद आपल्या आघाडीच्या मागं काँग्रेस राष्ट्रवादीच्या मागं एक ताकदीने उभा आहे. मला विजयाबद्दल कोणीही उमेदवार मिळत होतं ते जाऊन ठरत नाही कोणी ठरव. उत्तर कराडमध्ये
बाळासाहेब पाटील यांचा प्रचंड बहुमताने विजय लोकसभा. शिवाजी पाटील पुन्हा आपल्या सर्वांचे प्रतिनिधी म्हणून लोकसभेत सन्मानाने जातील. त्यांच्या मार्गी त्यांचा बहुमत इतका असेल की त्यांना सगळ्या महाराष्ट्राला दिसून येईल की जर तुम्ही विचाराशी जर अशी तडजोड करायला लागला तर मग कराडची जनता, सातारा जिल्ह्यातली जनता माफ करणार. मीही परवा दिवशी दक्षिण कराडच्या आमदारकीचा अर्ज भरला आहे. आम्ही सगळे मुद्दाम या ठिकाणी मी आज आलो कारण यामुळं एक संदेश संबंध महाराष्ट्रात गेला पाहिजे. आमच्या आघाडीची अजून अधिकृत घोषणा झालेली नाही, ती उद्या आम्ही जाऊन करणार आहे. मी उद्या चाललो आहे, उद्या गांधी जयंतीच्या सुमुहूर्तावर गांधीजींचा 115 वाढदिवसाचा कार्यक्रम आम्ही साजरा करतो. सातारा काँग्रेस कमिटीमध्ये आम्ही कार्यक्रम करून मी लगेच मुंबईला जाणार आहे. आमचा संयुक्त जाहीरनामा, जाहीरनामा कमिटीचा, आमच्या पक्षाचा कमिटीचा मी अध्यक्ष होतो. आमचा जाहीरनामा आणि युतीची अधिकृत घोषणा होणार आहे. तरी मी म्हटलं नाही, ठीक आहे, आज हा कार्यक्रम आहे, बाळासाहेबांचा कार्यक्रम, मी येतो. बाळासाहेबांनी सांगितलं, मला वाटतं तुम्ही आज हे लक्षात घ्या, व्यासपीठावरचं चित्र पहा. हे चित्र संबंध महाराष्ट्रामध्ये आपल्याला दिसेल की ताकदीनं आम्ही दोघांनी जागा वाटप करून घेतला. फार सोपं नव्हतं, जागा वाटून घेतला. एखादा पाऊल तुम्ही मागे सरा, आम्ही एखादा पाऊल आम्ही मागे सरतो. आम्ही वाटणी करून घेतली, उमेदवार जवळजवळ निश्चित केले, अजूनही काही ॲडजस्टमेंट्स आलेले आहेत. मला खात्री आहे की या जातीवादी सरकारला, या सरकारला बहुजन समाजाचं राज्य संपवायचं आहे, या सरकारला पुन्हा स्वातंत्र्यापूर्वीची परिस्थिती ती आणायची आहे. त्या सरकारला आपण इथून हकलून दिलं पाहिजे. तिथून आज मला खात्री आहे की गेल्या विधानसभेच्या निवडणुकीला अचानक आपल्याला वेगळं लढावं लागलं, त्यामुळे वेगळा संदेश दिला, आपला चांगला निकाल लागला. पण आता या आता कराड तालुक्याचा संदेश असेल किंवा आता उद्या सगळे अर्ज भरायचे कार्यक्रम होतील, हा जो संदेश होता, आता आम्ही दोघंही एकत्रपणे ताकदीनं हातात हात घालून ही निवडणूक लढणार आहे. आणि या निवडणुकीचा निकाल तुम्हाला आश्चर्य वाटायला आता लागल्याशिवाय राहणार. देवेंद्र पंडितजी, तुम्ही काहीतरी मगाशी कोणतरी बोललं, आज सकाळी 11-12 सर्वोच्च न्यायालयानं एक निकाल दिलेला आहे. आज तुम्ही बहुतेक अजून व्हॉट्सअप बघितलं नसेल, आज 11-12 निकाल लागला आहे की देवेंद्र फडणवीसनं 2014 निवडणुकीमध्ये निवडणूक अर्ज भरताना जी माहिती द्यावी लागती त्यामध्ये त्यांच्या विरोधामध्ये 2 गंभीर फौजदारी खटले आहेत याची माहिती लपवली होती. सुप्रीम कोर्टाने निकाल दिला की खरं ही माहिती लपवलेली आहे, म्हणून खालच्या कोर्टाला ट्रायल कोर्टाला दिलं, याच्यावर खटला चालू आहे. निवडणूक कायद्याच्या 125 अ कलमामुळं तर तो आरोप सिद्धाला होणारच आहे. सुप्रीम कोर्टाने सांगितलं की ही माहिती लपवलेली आहे. गंभीर गुन्ह्याची माहिती आज आपल्या निवडणुकीच्या अफिडेव्हिट मधनं शपथपत्रामध्ये लपवलेली आहे, तर ती निवडणूक लागली. माझं पंतप्रधानांना आव्हान आहे, तुम्ही पारदर्शक प्रशासन देतो म्हणून सत्तेत आला, आज तुम्ही देवेंद्र फडणवीस यांच्या बद्दल काय निर्णय घेणार आहे? ज्या माणसानं जनतेपासून आपल्या मतदारसंघातून आपल्या पार्श्वभूमीच आपल्यावर असलेल्या खटल्याची माहिती जो माणूस लपवतो त्या माणसाचं काय करायचं? कुणी नोटबंदीचं बोललं, कुणी काय बोललं, एकच शेवटची गोष्ट सांगतो थांबतो ऊन खरंच आहे. ही निवडणूक लोकांच्या पोटापाण्याच्या प्रश्नावर आपण लढवली पाहिजे. प्रचंड आर्थिक बंदी आहे, कारखाने बंद होत आहेत, नोकऱ्या जात आहेत, शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबत नाहीत. कर्जमाफीचं वचन दिलं पण ते पूर्ण केलं नाही. पण नरेंद्र मोदी आणि भाजपा सरकार कुठल्या तरी भावनात्मक मुद्द्याला हात करून आपल्याला भडकवत आहे. लोकसभेला पुलवामा, बालाकोट काढलं, महात्मा गांधी गोडसे काढले, गोडसे देशभक्त आहे म्हणून सांगितलं, हेमंत करकरे अपशब्द काढले आणि भडकवलं सगळ्या. आता या निवडणुकीमध्ये 370 ची काय खरी परिस्थिती आपण वेळ येऊ तेव्हा बोलू. आपण मला भीती आहे की ज्या प्रकारे काश्मीरचं त्रिभाजन केलेलं आहे, केंद्रशासित प्रदेश केलं, उद्या महाराष्ट्राचं याच कलमाखाली जर विभाजन केलं, मुंबईला केंद्रशासित प्रदेश काय, मला आश्चर्य वाटणार नाही. मोरारजी देसाईंनी प्रयत्न केला होता मुंबईला केंद्रशासित ठेवण्याचा,
105 हुतात्म्यांनी रक्त झाडलं मुंबईत. अशीच लोडबोळी मुंबईत तिली बसलेली आहे. काय करतील मला माहित. माझी विनंती आहे तुम्हाला की शेतकऱ्याचे प्रश्न आहेत, ऊसाचे प्रश्न आहेत, पोट्यापणाचे प्रश्न आहेत, दूध धंदा उद्ध्वस्त केलेला आहे, या प्रश्नावर निवडणूक आली पाहिजे. उगीच भावनात्मक मुद्द्याला हात लावून तुम्ही भरकटत जाऊ नका. आणि विशेषतः युवकांना माझी विनंती आहे की तुम्हाला उद्या नोकऱ्या मिळणार आहेत का, तुम्हाला रोजगार मिळणार नाही. इंजिनियर झालीत पोरं, डिप्लोमा झालीत. आज महाराष्ट्रामध्ये 64,000 इंजिनिअरिंग कॉलेजच्या जागा रिक्त आहेत. कोणी इंजिनिअरिंग मध्ये प्रवेश घेत नाही कारण इंजिनिअरिंग होऊन करायचं काय, नोकऱ्या नाही. सरकार खोटं बोलतोय 30 लाख 60 लाख नोकऱ्या देणार, नोकऱ्या नाही. मी विचारलं प्रत्येक जिल्ह्यामध्ये किती कारखाने सुरू झालेले, किती रोजगार, किती गुंतवणूक, सांगत नाही सरकार. कसं चालणार, प्रचंड मोठं मंदीचं वातावरण आहे आणि सरकार रिझर्व्ह बँकेकडनं पैसे घेऊन कसं तरी देश चालवतो. गोंधळलेलं सरकार. हे मुद्दे लोकांच्या पोटापणाचे मुद्दे घेऊन आपल्याला पुढे जायचं. आपल्या जिल्ह्यामध्ये भावनात्मक प्रसार झालाच, कुणी कुणाला फसवलं, कुणी कुणाचा विश्वासघात केला, हे आहेच. पण त्याचबरोबर ही निवडणूक आहे, महाराष्ट्र सरकार पुढे हातात द्यायचं आहे. तुम्ही 5 वर्ष बघितलं, एकही मोठा प्रकल्प पूर्ण झालेला नाही. आमच्या कालखंडामध्ये झालेली कामं या सरकारने दिलेल्या थापाची तुलना करा. मला विश्वास आहे या उत्तर कन्नडच्या निवडणुकीमध्ये, लोकसभेच्या निवडणुकीमध्ये, दक्षिण कन्नडच्या निवडणुकीमध्ये आपण प्रचंड बहुमतानं आघाडी, मग घड्याळाचं चिन्ह असेल, हाताचं चिन्ह असेल, आघाडीचे उमेदवार विजय करा. हीच आपल्याला नम्र विनंती करतो. आपल्या जागेतो जय हिंद जय महाराष्ट्र. आपल्या सर्व कार्यकर्त्यांना सूचना आहे की 3 तारखेला गुरुवारी सातारा लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस व मित्र पक्षाचे अधिकृत उमेदवार आदरणीय श्रीनिवाजी पाटील साहेब यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आपण बहुसंख्येवर उपस्थित राहावं. यानंतर राष्ट्रवादी युवकचे प्रशांत यादव यांना मी विनंती करतो, आपण आभार व्यक्त करावे. आपण सर्वजण आज या ठिकाणी आदरणीय आमदार बाबासाहेब पाटील साहेबांचा अर्ज भरण्यासाठी बहुसंख्येने उपस्थित राहिला. मी सर्वांचं आपल्यात मनापासून आभार मानतो आणि सावकाशपणे प्रत्येकानं आपल्या मार्गस्थ व्हावं. सर्व पत्रकार बांधव या ठिकाणी उपाय, सर्व पत्रकार बांधव इलेक्ट्रिक मीडियाचा यांचा सुद्धा या ठिकाणी मनपूर्वक आभार मानून आजचा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो.